अनेक गावांमध्ये अवैध दारू विक्रीमुळे ग्रामस्थ त्रस्त असतात. त्यावर अनेकदा आवाजही उठवला जातो. मात्र बुलढाण्यातील नांद्रा कोळी ग्रामपंचायतने एक नामी शक्कल लढवली आहे. महिलांची ग्रामसभा घेत गावातील अवैध दारू विक्री बंदीसाठी त्यांनी एक आगळा वेगळा ठराव घेतलाय. यामध्ये गावात दारू विक्री करणाऱ्याला 50,000 रुपयांचा दंड आणि दारू विक्रीची पुराव्यानिशी माहिती देणाऱ्याला 11,000 बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच त्याच व्यक्तीने दारू विक्री केल्यास त्याला ग्रामपंचायतकडून कुठलाही दाखला मिळणार नाही, त्याचं नळ कनेक्शन कट केलं जाईल, सोबतच त्याला कुठलाही शासकीय लाभ दिला जाणार नाही. त्यामुळे दारूबंदी विरोधात असं ठोस पाऊल उचलणारी आणि अशा प्रकारचा ठराव घेणारी ही विदर्भातील पहिलीच ग्रामपंचायत असावी. माझं नाव आशाबाई संजय काळवागे, सरपंच नांद्रापोळी. आमच्या गावातील महिलांनी दारूबंदीसाठी अर्ज आणला होता ग्रामपंचायतीत. त्यासाठी आम्ही ग्रामसभा ठेवली. ग्रामसभा झाल्यानंतर आम्ही ग्रामसभेमध्ये ठराव घेतला की जो दारू विकत असेल, जो बी जो पकडून देईल त्याला दारू विकणाऱ्याला 51,000 रुपये दंड आणि पकडून देणाऱ्याला 11,000 रुपये बक्षीस मिळवून देण्यात येईल असा आम्ही ठराव घेतला आणि एक समिती तयार केली. याच्यानंतरही दारू विक्री चालूच राहिली तर महिला जे समिती ठरवेल बाजाराचं काय करायचं ते कर. सत्यभामा दत्तू मंजुळे, नांद्रापोळी. दारू विकण्यासाठी बंद केलं तर आम्ही महिला हे झालो आहे, गट केलं, निर्माण तयार केला आहे. आणि दारूबंदीसाठी त्या माणसाने जर नाही ऐकलं दारूबंदी तर आम्ही महिला मिळून त्याला बदडून काढणार आहे. काल दिनांक 13/12/2022 रोजी एक आपल्याला तक्रार झाला होता महिला लोकांचा की बा दारूबंदी ही झाली पाहिजे गावामध्ये. त्यासाठी आपण ग्रामसभा आयोजित केली होती. ग्रामसभा आयोजित केल्यानंतर तिथं 133-134 महिला वगैरे आणि पुरुष सगळे आले होते. ग्रामसभा होत असतानाच त्या ग्रामसभेमध्ये असा ठराव घेतण्यात आला की बा गावामध्ये जी दारू विक्री होते त्यांच्यावर जवळपास कमी कमी 51,000 रुपयाचा त्यांना दंड लावण्यात यावा आणि जो माणूस त्याला पकडून देईल याच्या पुराव्यानिशी त्याला 11,000 रुपये देण्यात यावे, ती दारूवाल्याकडूनच घेऊन देण्यात यावे. आणि एवढं सगळं झालं तर असताना नंतर पुन्हा निर्णय घेण्यात आला की बा समजा त्यांना पुन्हा दारू विक्री केली तर त्याचं नळ कनेक्शन आणि त्याला ग्रामपंचायतकडून कोणत्याही प्रकारची शासकीय योजना देण्यात येऊ नये आणि तसेच नंबर 8 त्याचा बोजा जोडण्यात यावा असं सगळं मत आहे ठरले व समिती स्थापन करण्यात आलेली आहे.